कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी सोमवारी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यावरून सतेज पाटील चांगलेच संतापल्याचंही बघायला मिळालं होतं. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना आता सतेज पाटील यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. मला वाटतं कालच्या विषयावर मी पडदा टाकायचा निर्णय घेतलेला आहे, कारण की जे घडलं त्याच्यावर आत्ता बोलण्याचं काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. जे घडलेलं आता पुढं कशा पद्धतीनं जावं याच्या चर्चा मी महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांशी त्या ठिकाणी करणार आहे. परवा आमचं ठरलं होतं इंडिया आघाडीची बैठक म्हणून, आज सगळे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आम्ही एकत्रित केले होते, कारण की लोकसभेमध्ये इंडिया आघाडी म्हणून प्रचंड ताकदीने सगळे राबले होते आणि या विधानसभेलासुद्धा सगळ्यांनी मदत करावी अशा पद्धतीची आता बैठक झालेली आहे आणि पुढची दिशा आम्ही आज संध्याकाळपर्यंत निश्चित करू. नाही, मला वाटते आता मला कुठलीही कॉन्ट्रोवर्सी करायची नाही आहे, आता झालं एवढं भरपूर आहे, आता पुढं जाणं, कारण की शेवटी आता काय की सगळ्या या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या समोर आहेत. आता त्याच्यावर चर्चा मी करणं, मी बोलणं संयुक्तिक नाही आहे. मला वाटते आता पुढची दिशा मी शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा महाविकास इंडिया आघाडीची, ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज रात्रीपर्यंत आमची भूमिका उत्तरमधील स्पष्ट होईल. छत्रपती शाहू महाराजांशी देखील मी काल गारगोटीतून येताना चर्चा केलेली आहे, त्यांनाही विश्वासात घेऊन जो निर्णय होईल तो आम्ही सगळे मिळून घेऊ. मी वैयक्तिक या विषयावर टिप्पणी कुठलीही करणार नाही. काल माझं जे स्टेटमेंट होतं तेच आहे, त्यानंतर परत मी काल संध्याकाळी जे बोललेलं आहे की याच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी किंवा कुठलीही माझ्याकडून शब्द त्या ठिकाणी येणार नाही. आम्ही सगळे मिळून ठीक आहे झाले, घटना घडलेली आहे, आता त्याच्यावर बोलून आणि नवीन वाद निर्माण मी करणार नाही आहे. मला आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल आदरच आहे. गादीचा सन्मान ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका राहिलेली आहे आणि पुढंसुद्धा राहणार. नाही, आम्ही काल मी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, काल राहुल पाटलांच्या सभेतसुद्धा या माघारी घ्याव्यात हा प्रयत्न होता. सुदैवानं शिरोळमध्ये वंचितची माघार त्या ठिकाणी झाली, उत्तर मतदारसंघामध्ये देखील वंचितच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे, दक्षिणमध्ये सुद्धा वंचितची उमेदवारी मागे घेतलेली आहे. हे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं आम्हाला फायदेशीर ठरलेलं आहे. काही ठिकाणी चंदगडमध्ये आम्ही प्रयत्न केला, तिथं आम्हाला थोडं यश आलं आणि एका उमेदवाराबाबतीत आलं नाही, परंतु जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आम्ही माघारी घेण्याचा प्रयत्न केला. नाही, तसं मी आज मी म्हणलं तसं मी कुणावरही वक्तव्य करणार नाही, कुणावरही टीका टिप्पणी मी करणार नाही. मला आता पुढचे 15 दिवस सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे, त्यामुळे काल काय घडलं त्याच्यावर पुन्हा चर्चा न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं ही माझी जबाबदारी असते. नाही, मला वाटते आता महाराष्ट्रातली जनता महायुतीला गायब करेल, 20 तारखेला मतदान झाल्यावर त्यांना लक्षात येईल. महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला मालवणमधला अवमान हे विसरणार नाहीत. बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचारात कुणी पाठीशी गाठलं हे विसरणार नाहीत. पुण्यामध्ये एका तरुणाला उडवलं गेलं तेही महाराष्ट्रातली जनता विसरणार नाही. शेतकऱ्यांचा जो काय या ठिकाणी सन्मान राखलेला नाही हे विसरणार नाहीत आणि त्याचं उत्तर मला वाटतं त्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा ते गायब होतील 20 तारखेला हे जनता या महाराष्ट्रातली दाखवून दे. स्वतःच्या राजकारणात नाही, मी आज सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांशी बोलून आदरणीय शाहू महाराजांशी चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत मी निर्णय घेतो. स्वतःच्या राजकारणासाठी आपण छत्रपती घराण्याचा वापर नाही, मला वाटतं नाही भाडिकांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. मग लोकसभेला त्यांनी का उलटा प्रचार केला, संजय मंडलिक साहेब ज्यावेळी आदरणीय महाराजांच्यावर बोलले त्यावेळी त्यांना त्यांनी काय बोलले का, मला ठीक आहे हे राजकारण आता होणार, एक दिवस त्या ठिकाणी होणार, परंतु शेवटी हे मागे टाकून पुढं जाणं हे माझं ध्येय असणार आहे.